आजी 24 तासाच्या बातमीचा इम्पॅक्ट आहे. जीए सॉफ्टवेअर कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. टीईटी आणि इतर घोटाळे प्रकरणी ही मोठी कारवाई आहे. आता आरोग्य विभाग न्यासावरही कारवाई करणार का याकडे लक्ष लागले. दरम्यान टीईटी घोटाळ्या प्रकरणी जीए सॉफ्टवेअरचे प्रितेश देशमुख याला यापूर्वी आधीच अटक करण्यात आली आहे. बातमी मागची बातमी म्हणजे